प्रियो श्रीराम अंबज्ञ, मी मेधावीरा सांगली उपासना केंद्रातनं 13 वर्ष बापूंची उपासना बापू आमच्याकडनं उपासना करून घेत आहेत. आज जे काय आहे ते आज बापू कृपेमुळेच आम्ही इथं आहोत. आमच्यावर अनेक प्रसंग आले, म्हणजे माझ्या आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा माझ्या पायावर रॉड पडला. तेव्हा मी सद्गुरूंना वैष्णोदेवीला जायचं होतं तर कसं जायचं, आता एवढा पाय सुजला आहे, म्हटलं बापू आता तू बघ बाबा माझ्याकडे कसं मी वैष्णोदेवीचं दर्शन घेते. आणि आईला, मोठी आईला सांगितलं, मोठी आई मला आता दर्शन घ्यायचं आहे, आता तू कसं नेणारच हे तू बघ. आणि सगळे म्हणत तुम्ही काय जाऊ शकणार नाहीत म्हणे वरपर्यंत, आणि एवढा पाय तुमचा सुजला आहे काय नाही. मी म्हटलं नाही, आपला बापू आपल्या बरोबर आहे आणि आपली मोठी आई आपल्या बरोबर आहे. मोठी आईचं दर्शन घ्यायला आपल्याला तीच आपल्याला मा कसं न्यायचं हे तीच आपल्याला ठरवेल. त्याप्रमाणे आम्ही मी पहिल्या पायरीला नमस्कार केला आणि गुरुक्षेत्र मंत्र ओम मन सामर्थ्य दाता असं मंत्र म्हणत म्हणत चालत गेले, पूर्ण चालत गेले. आणि शेवटचं फक्त 1 किलोमीटर राहिलं होतं, तेवढं म्हटलं आता आपण आता चालणं शक्य नाही, आपण आपलं घोड्यावर बसून जावं. म्हणून आम्ही घोड्यावर बसलो आणि तेव्हासुद्धा मी बापूंचं सतत नाव घेते ओ मन सामर्थ्य दाता. कारण काय पुढे ते घोडा कसा एक माझ्या पुढच्या मुलीचा एकदम घोडा त्याचा पाय अडकला आणि तो असा एकदम उलटा झाल्यासारखं झालं. म्हटलं बापू तू आहेस ना माझ्या पाठीशी, मला नीटपर्यंत फक्त देवीचं दर्शन घडो. आणि खरोखरी बापूने खरंच मला तिथपर्यंत नेलं आणि मी दर्शन घेऊन आणि येताना परत मी चालत खाली आले. हे केवळ सद्गुरु कृपेमुळेच आणि मोठ्या आईमुळेच हे सगळं झालं, नाहीतर अन्यथा हे होणं शक्य नव्हतं. आणि सगळेजण तुम्ही कसे काय जाऊन आलात, ते म्हणलं आपला सद्गुरू आपल्या पाठीशी असेल तर अशक्य असं काहीही नाही आहे. प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला असा बापूंचा अनुभव येतच असतो. असंच एकदा माझा पाय दुखत होता आणि मला वाटलं आता आपण जाऊ शकणार नाही, मग घरी कसं जायचं हा प्रश्न पडला मला. मी बाहेर गेलो तर एकदम पायातनं माझ्या गोळा आला, म्हटलं चालतं, दोन पावलं चालू शकत नव्हते. मग तेव्हा मी अशी उदी घेतली आणि पायाला लावली आणि घरी जाऊसपर्यंत तरी मला त्यांनी शक्ती दिली. आणि नंतर रोज मी उदी पाण्यात घालायची आणि रोज बापूंचं क्लेश निवारक अनिरुद्ध कवच रोज म्हणायची. असं करत करत मला अक्षरशः 15 दिवसात मी व्यवस्थित चालायला लागले. माझ्या मुलीचा एक आणखीन एक अनुभव सांगते की लॉकडाऊन सुरू होता, तिला बाहेर जायचं अगदी बंद झालं होतं सगळ्यांना. आणि आम्ही त्या दिवशी जरा कमी होतं म्हणून, म्हणजे लॉकडाऊन जरा कमी हे झालं होतं जरा, म्हणून बाहेर जायला काही हरकत नाही म्हणून आम्ही तिला घेऊन गेलो. आणि त्या दुकानापाशी गेलं आणि तिला एकदम चक्कर आल्यासारखी झाली आणि ती पडायला लागली. म्हटलं बापू आता हे काय झालं, असं काय आलं हिला एकदम. तर म्हण ती अशी पडता पडता अशी हे झाली. लगेच मी उदी काढली, माझ्या पर्समध्ये कायम उदी असते, उदी घेतली आणि बापूंचं नाव घेतलं आणि तिला उदी लावली. त्या क्षणी ती उठून बसली आणि रिक्षात गेली. आई म्हणे तू सगळं बोलत होती, मला सगळं कळत होतं पण मला चक्कर एकदम त्या वासामुळे आली असेल कदाचित. पण बापूंनी तिला तिथनं लगेच उठवली आणि ती व्यवस्थित घरी आली. असे अनेक अनुभव आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ.